हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी घेऊन आलो मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन फार्म जो की कावेरी कोंबड्यांचा आहे. आणि हा फार्म आहे चाटा येथे, त्याचा पोस्ट आहे एकुरगा, तालुका आणि जिल्हा मित्रांनो लातूर आहे, म्हणजे हा फार्म आमच्याच जिल्ह्यातील आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ऑफर आहे, त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पुढे गोष्टी लक्षात येतील मित्रांनो. तर या फार्मचे ओनर आहेत गोविंदराव इंद्रजित पवार सर, आणि त्यांचा हा फार्म आहे मित्रांनो आधुनिक आणि नवीन, सध्या चालू आत्ताच जस्ट बांधलेला नवीन फार्म आहे मित्रांनो. आणि हा एक राखणदार आहे कोंबड्यांसाठी, मस्त बाहेर बसलेला आहे दारामध्ये. आणि हे आहे एंट्रन्स किंवा आतमध्ये. तर मित्रांनो आत खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे कोंबड्यांना बसण्यासाठी, बघा अँगल वगैरे टाकलेले आहेत, खाण्यासाठी फीडर आहे, पिण्यासाठी ड्रिंकर आहे, आणि कावेरीचे पक्षी आहेत मित्रांनो. तर त्यांच्याकडे 1500 पक्षी होते सुरुवातीला मित्रांनो, पहिली बॅच त्यांनी 1500ची आणली होती, आणि 1500 अर्धे पक्षी विकलेले आहेत, म्हणजे आता 700 पक्षी त्यांच्याकडे आहेत, 750-700 मे रेंजमध्ये पक्षी आहेत मित्रांनो. आणि त्यांनी आपल्यासाठी पुढं ऑफर पण ठेवलेली आहे, कुक्कुटपालक जे नवीन कुक्कुटपालन करतात कावेरीचं, किंवा मग जे नवीन फार्म टाकण्याच्या शोधामध्ये आहेत किंवा फार्म टाकण्याच्या विचारामध्ये आहेत, तर त्या लोकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. पिलं तुम्ही डायरेक्ट घेऊन मोठे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट जर तुम्ही मोठे पक्षीच घेतलात आणि त्या पक्ष्यांचं अंड्यांचं प्रोडक्शन वगैरे करून त्या अंड्यातून इन्क्युबेटरद्वारे किंवा कोंबडीखाली असे अंडे ठेवून नॅचरल पद्धतीनं किंवा मग अननॅचरल पद्धतीनं, दोन्ही पद्धतीनं तुम्ही पक्षी काढू शकता, पिलं काढू शकता, आणि मग तिथून तुमचं आणखीन भांडवल वाढू शकता, पिलं विकू शकता, सगळ्याच गोष्टी. तर आपण बोलूया सरांच्या फार्मबद्दल. तर मित्रांनो ड्रिंकरची एकदम व्यवस्था छान केलेली आहे आणि जमिनीपासून उंच ड्रिंकर ठेवलेला आहे, जेणेकरून जी बीट असते ती बीट आत पडणार नाही या गोष्टीसाठी. आणि थोडंसं संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांनी हा व्हिडिओ शूट केला मित्रांनो, थोडंसं क्लिअर येत नाही त्याबद्दल माफी. आणि पुढं बघू मित्रांनो, खूप सारे पक्षी आहेत आणि त्यांची ऑफर अशी आहे मित्रांनो की आता एक किंवा दोन दिवसामध्ये जर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला, कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे देईनच, पत्ता तर तुम्हाला सांगितलाच आहे, परत पत्ताही लिहून देतोच मी. ऑफर अशी आहे मित्रांनो, 270 रुपयाला एक कोंबडी किंवा 270 रुपये प्रति किलो कोंबडी किंवा कोंबडा मित्रांनो, कोणताही पक्षी असू दे, 270 रुपये प्रति किलो या 2-3 दिवसाची ऑफर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो 300 रुपये किलो एक कोंबडी किंवा 300 रुपये किलो कोंबडा, जर त्याचं वेट असेल 1.5 किलो तर मग त्यानुसार तुम्हाला पैसे द्यावे लागतील मित्रांनो. तर अशा पद्धतीनुसार त्यांची रेंज आहे या पक्ष्यांची. तर मित्रांनो त्या खाद्याबद्दल आता बोलू आपण. सरांचा स्वतःचा फार्म आहे, स्वतःचं घर आहे, शेती पण स्वतःचीच आहे. तर मित्रांनो पशु आहार पण ते वापरतात, बारामती ॲग्रो नावाचा हा पशु आहार आहे मित्रांनो, तर तो देतात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, शेतामध्ये त्यांच्याकडे कोबी आहे तर ती कोबीसुद्धा सर देतात. तर कोबी आता तुम्ही लाईव्हमध्ये बघत आहात, कोबी कट केलेली आहे आणि ती कोबी टाकत आहेत. आणि कोबी खाण्यासाठी सगळ्यांची एकच भांबड उडालेली आहे मित्रांनो. तर शेतात जे निघतं ते सुद्धा इथे टाकलं जातं मित्रांनो. आणि ह्यांचं जे प्रोटीन आहे, व्हिटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, या सगळ्याच गोष्टीचा सोर्स आहे, तो पूर्ण केला जातो मित्रांनो. जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी पूर्ण केली जाते शेतीमार्फत. तर खूप छान आहे, सरांच्या बोलण्यातून असंही समजलं की या पक्ष्यांना सर सतत वॅक्सिनेशन वगैरे करतात. तर लासोटा आणि गंभोराचे 2-2 शॉट सरांनी दिलेले आहेत आणि मस्तपैकी वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि सरांनी असंही सांगितलं की या पक्ष्यांच्या चोची पण एक वेळेस त्यांनी कट केलेल्या आहेत मित्रांनो. आता काही लोक बोलतील की चोची कट करतात, पक्षी कापण्यासाठी हे करतात, तर त्यांच्यासाठी मला सांगावं लागेल की कसं आहे, पक्षी हे एकमेकांना मारतात, कात्र्या हे बंदिस्त पद्धतीने सांभाळलेले पक्षी आहेत, आणि एकमेकाला मारल्यामुळं काय होतं, त्यांचं रक्त वगैरे निघतं आणि रक्त निघाल्यानंतर मग परत आणखीन त्या दुसरे पक्षी त्याच्यावरती अटॅक करतात आणि मग असं करून त्या पक्ष्याला पूर्ण जिवंतच मारतात मित्रांनो. आणि या चोची जे असतात त्या तीक्ष्ण आणि शार्प असतात बऱ्यापैकी. तर मग हे लागू नये आणि त्यांना व्यवस्थित दाणा वगैरे उचलता यावा फीडरमधून वगैरे किंवा जमिनीवरून वगैरे, त्या उद्देशाने मित्रांनो या पक्ष्यांच्या चोची कट केल्या जातात. नुसतंच फीड खाऊन मित्रांनो हे पक्षी सांभाळलेले नाहीत, तर त्यांना शेतामध्ये जे भाजीपाला येतो, पालक असेल, मेथी असेल, मेथी घास असेल, किंवा शेवगाचे पानं वगैरे असतील, किंवा मग कोबी असेल मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी पण ते देतात. किचन वेस्ट असेल तर किचन वेस्ट देतात. तर म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं खाद्य वगैरे देऊन कोंबड्या सांभाळलेल्या आहेत मित्रांनो. वॅक्सिनेशन प्रॉपर होतं त्यामुळं मर पण कमी आहे इकडे, मर पण होत नाही. तर आणि क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, बऱ्यापैकी खूप छान क्वालिटी आहे. संध्याकाळी हा व्हिडिओ केला आहे त्यामुळं ते व्यवस्थित दिसत नाही, पण वजनदार असा पक्षी आहे एकदम व्यवस्थित. आणि हे साईडला मित्रांनो असा मोरिंगाचा प्लांट आहे मित्रांनो त्यांचा, आणि सोबतच कोबी वगैरे केलेली आहे. तर या दोन्ही गोष्टी खास कुक्कुटपालनाला महत्त्वाच्या आहेत, याच उद्देशानं हा प्लांट इथे तयार केलेला आहे मित्रांनो. कोबी असते शेतातलीच,
खराब असलेली कोबी कट करून लगेच कोंबडीला टाकायची, किंवा नुसते कोबीचे पानं जरी टाकले तरी ते खातात मित्रांनो, आणि मोरिंगा म्हणजेच शेवगा, तर हा शेवगासुद्धा मित्रांनो आपल्या कुक्कुटपालनामध्ये खूप महत्त्वाचा आहे, आणि त्याच विचाराने त्यांनी हा परिसर इथं भरलेला आहे मित्रांनो, म्हणजे केलेला आहे व्यवस्थित तयार. तर ही ऑफर आहे आणि खूप छान असा फार्म आहे, निरोगी पक्षी आहेत मित्रांनो, आणि शेतकरी बांधवांसाठी एक मोठी चांगली ऑफर आहे. बऱ्यापैकी प्रत्येकजण कुणाच्याही स्वतःच्या फायद्यासाठीच करतो मित्रांनो, तर त्यांचाही थोडासा फायदा झाला पाहिजे आणि आपलाही थोडासा फायदा झाला पाहिजे, आणि एकमेकांना सहाय्य करून कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे मित्रांनो. तर या गोष्टीचं भान ठेवून प्रत्येकाने व्यवहार करा. मी ऑफिस त्यांचा नंबर पण देतो ऑफिशियल, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी संपर्क साधा, ते पण तुम्हाला मदत करतील, वाटल्यास काही गोष्टी कमी पण करतील, पण तुम्ही ते त्यांच्याशी बोलून सगळ्या गोष्टी करा मित्रांनो, आणि नक्की इथून पक्षी परचेस करा, म्हणजे पक्षी खरेदी करा, आणि स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय असेल, स्वप्न असेल तर ते साकार करायला काहीच हरकत नाही. मांस आणि अंडी उत्पादनासाठी हा पक्षी एकदम व्यवस्थित आहे, आणि कावेरीची ही जात आहे, त्यामुळं मित्रांनो वर्षाला वर्षाकाठी 200 ते 240 अंडे हे पक्षी घालतात, आणि त्यातून अंड्यांचं व्यवस्थित छान प्रकारे उत्पादन होतं. आमच्या इकडे तर बऱ्यापैकी 15 रुपये ते 20 रुपयाला अंडं जातं मित्रांनो, लातूर भागामध्ये 15 रुपये तर सहज जातं तिकडे, पण आमच्या इकडे अमृतपूरमध्ये प्युअर गावरान कोंबडीचं अंडं तर 20 रुपयाला जातं. तर त्यानुसार अंड्यांची किंमत पण आहे, बऱ्यापैकी तुम्हाला ग्राहक पण येतील, आणि मांस उत्पादनासाठी पण तुम्हाला पक्षी उत्पादन करता येईल, आणि नसेल तर मग या अंड्यातून पिलं पण तुम्हाला काढता येतात मित्रांनो, या पक्ष्यांच्या अंड्यातून. आणि येत्या काही दिवसामध्ये, काही 1-2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये मित्रांनो हे पक्षी अंड्यावरती पण येतील मित्रांनो. फायदा 100% आहेच मित्रांनो, मांसासाठी असेल किंवा मग अंडी विकून तरी असेल, फायदा 100% होणारच आहे. कुक्कुटपालनामध्ये फायदा होतोच मित्रांनो, फक्त थोडंसं फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर खाद्यावरचा खर्च कमी होतो, तर त्या गोष्टीचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. किंवा मग जर खाद्य जर फ्रीमध्ये आपल्याला मिळत असेल, ते जर आपण अवेलेबल करून दिलं आपल्या पक्ष्यांसाठी, किंवा धान्य वगैरे, आणि शेती वगैरे आहे म्हटल्यानंतर शेतीतून बऱ्यापैकी खूप गोष्टी फ्रीमध्ये मिळतात मित्रांनो, तर त्या गोष्टीचा पण कुक्कुटपालकांनी वापर जर केला तर मग खाद्यावरचा खर्च कमी होतो आणि मग प्रॉफिट व्हायला जास्त होतो मित्रांनो, प्रॉफिट सगळ्यांसाठी. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण कुक्कुटपालन केलं तर 100% यशस्वी ठरू, आणि एकमेकांना सहाय्य करून जर कुक्कुटपालनाचं जर निवडक आपण जर हे केली, मजबूत केली, तर मग तर काय पुढं यशस्वी आपण कुक्कुटपालक 100% होऊच मित्रांनो. तर पक्षी क्वालिटीचे आहेत, बघा तुम्हाला आवडत असतील तर नक्की कॉल करा, संपर्क करा. वाटल्यास जर कुणाला कुक्कुटपालन करायचं असेल आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग पाहिजे असेल, किंवा थोडीफार माहिती जरी पाहिजे असेल, तर ते माणुसकीच्या नात्याने ते ट्रेनिंगची म्हणजे माहितीसुद्धा ते देतील सर, बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह आहेतच. तर बघा त्यांच्याकडूनच माहिती घ्या, इथूनच पक्षी परचेस पण करा आणि आपला व्यवसाय करायला पण सुरुवात करा मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, पक्षी पण क्वालिटीचे आहेत का नाही ते पण मला सांगा, त्यांची क्वालिटी कशी आहे ते पण मला सांगा सर. आणि आम्हाला एक वाटतं पर्सनली मित्रांनो, पक्ष्यांची शरीरयष्टी, त्यांचं वजन, आणि दुसरी गोष्ट तो त्याचा जो तल्लखपणा आहे, ॲक्टिवनेस, आणि पंखाची जी शाईन असते मित्रांनो, या सगळ्या जर गोष्टी आपण थोड्याशा चेक केल्या तर प्रत्येकाला समजतं मित्रांनो की पक्षी कसा आहे, तर त्याची हेल्थ कशी आहे, या सगळ्या गोष्टी कळतात मित्रांनो, आणि सगळे पक्षी हेल्दी दिसतच आहेत ह्याच्यामध्ये. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, आणि छान असं व्यवहार पण करा मित्रांनो. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, खास सबस्क्रायबर मित्रांसाठी, जर तुमच्याकडे पण कोंबडे असतील, फार्म असेल, आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचाही फार्म यूट्यूबला टाकला पाहिजे, यूट्यूबवरून भरपूर साऱ्या लोकांनी बघितला पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुमच्या फार्मचा व्हिडिओ करून पाठवू शकता. 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ करा, म्हणजे एक मिनटाचे असे छोटे छोटे व्हिडिओ करा, आणि मोबाईल आडवा धरून व्हिडिओ करा मित्रांनो, आणि मला सेंड करा, पत्ता वगैरे द्या तुमचा आणि मोबाईल नंबर द्या, तर तुमचाही व्हिडिओ यूट्यूबला दिसेल मित्रांनो. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.